हाकेंना महाराष्ट्रातून पाठिंबा वाढतोय. शुक्रवारी सांगोला तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. ओबीसी समाजाच्या वतीने ही बंदची हाक देण्यात आली आहे. ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांना महाराष्ट्रातून आता पाठिंबा वाढत चाललेला आहे. सांगोल्यातील ओबीसी समाजाच्या वतीने सांगोला तालुका बंदची हाक देण्यात आली असून बंद दरम्यान नाझरे टोलनाका इथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचं निवेदन ओबीसी समाजाच्या वतीने तहसीलदार पोलिसांना देण्यात आलेलं आहे. शुक्रवारी सांगोला तालुका बंदची हाक देण्यात आलेली आहे. गेल्या आठवडाभरापासून ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसलेले आहेत. सगळ्या सोयऱ्यांसंदर्भातला अध्यादेश रद्द करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि मराठ्यांना ओबीसींमधून आंदोलन आरक्षण देऊ नका असंही ते म्हणत आहेत. दरम्यान आता त्यांना पाठिंबा राज्यभरात वाढतोय आणि उद्या सांगोला बंदची हाक देण्यात आलेली आहे.